नमस्कार, मशाल नेटवर्कमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पालघर जिल्ह्यामध्ये बघू शकताय, हा ठिकाणी जल घर हर घर जल योजना चालू आहे. परंतु ही योजना योग्य त्या वापर होत नाही त्यांचा, आणि जे ठेकेदार आहेत त्याचबरोबर इथे कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, हे पाहिजे असं लक्ष देत नाही. आपण एक ग्रामपंचायत अंतर्गत विचारणा करणार आहेत, जे 2-4 वर्षापासून ही योजना राबवण्यात आलेली आहे, परंतु आत्तापर्यंत ते काम झालेलं नाही. आपण तिथे जे ग्रामस्थ आहे आणि माझे सरपंच आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, काय बोलणार? ही सर काय आहे ना, 2022 ही योजना चालू झाली, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 5-6 महिने तुमची योजना पूर्ण करून देऊ, तुमच्या गावाला पूर्णपणे सगळ्यांना होऊन जाईल असं ते बोलले. पण त्याच्यापूर्वी तर हे काय केलंच नाही त्यांनी. आम्ही नेहमी फोन करत राहतो, आज करू, उद्या करू, परवा करू, तसंच सांगत राहतात ना, काही काम होत नाही त्याच्यामध्ये. ह्या योजनेसाठी किती रक्कम गेलेली आहे, अदा केलेली आहे? 97,382,82. हां, त्यावेळेस आपण सरपंच होते. हो, आपण जर त्यांना फोन करतात तरी पण ते ठेकेदार किंवा शासकीय नोकर हे तुम्हाला पाहिजे असा प्रतिसाद देत नाही, आणि ही योजना रोखेला राबण्याचा प्रयत्न करत नाही. ह्याबाबत आपण काय बोलणार? आम्ही फार प्रयत्न केले. आता मला लेच वाटलं, आता नवीन माझी निवड, आता नवीन सरपंच निवडून आला, त्यांनाही सांगितलं, त्यांनी नोटीसही लावला. आता मला लास्टपर्यंत आता मीडियाच्या माध्यमातून झालं तर फारच बरं होईल. आपण बघू शकतात त्यांचं म्हणणं आहे का, नोटीस देऊनही ते आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे हे ठेकेदार आणि अधिकारी किती गेंड्याची कातडीची आहे आपण बघू शकतात. त्याचबरोबर आपण दुसरं काय बोलणार, इथे ग्रामस्थ आहेत यांना पण याचा त्रास होतोय. त्याचबरोबर इथे आश्रमशाळा पण आहेत, त्या मुलांना पण पाणी पिण्याच्यासाठी नाही भेटणार. त्यांनी असं सांगितलेलं आहे का, आम्ही जागा देतोय परंतु आम्हाला पाणीचा लवकरात उपलब्ध करून द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु याला पण कुठेतरी दुभाजत नाही. याबाबत काय बोलणार आपण? सर, मला तेच वाटतं, त्यांना त्यांनी असं सांगितलं होतं, मुलांना तुमचे हे जर योजना चालू झाली तर मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळेल, म्हणून मी ही टाकी गावाच्या जागेत न घेता आम्ही शाळेची कोट बांधलेली आहे, ती ग्राममंडळाची जागा आहे, त्याच्यामध्ये साईडला ठेवली, कारण आमच्या मुलांना इथे शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला भेटेल म्हणून इकडे दिलं आहे. पण त्यांनी काय अजूक केलेलं नाही. मला वाटतं आदिवासी प्रकल्पाने पण यांना रिक्वेस्ट केलेली आहे, तरीसुद्धा आजपर्यंत त्या मुलांना पाणी पिण्याची सोय इथे नाहीच आहे, ते लांबून आणावं लागत आहे पाणी. ती जुनी शाळा होती, तिकडे त्यांचा फिल्टर लावलेला, तिथून पाणी इथे आणावं लागेल, रात्री बेरात्री पाणी इथे त्यांना आणून भरून ठेवावं लागते. आपण बघू शकताय इथे जे आता काम चालू आहे, हे काम पण अजूनही पाहिजे असं प्रगतीत काम दिसत नाही आहे. इथे ठेकेदार आहेत, हे ठेकेदार पण पाहिजे असं उत्तर देत नाही आहे. आमचं काय बिघडणार आहे, आमचं काय करणार आहे, ह्या पार्श्वभूमीवर ते आहेत आणि ते अजिबात ह्याच्याकडे लक्ष देत नाही. इथे जे ग्राउंड लेवलचे ग्रामस्थ आहे, त्याचबरोबर शाळेकरी आहे, यांना कुठेतरी न्याय भेटावासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु जेव्हा अधिकारी ठेकेदार योग्यरीत्या जर काम करत असतील तेव्हाच हे प्रकरण प्रगतीत काम होईल, परंतु ह्या इथे कोणतेही लक्ष देत नाही. मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत, धन्यवाद.